नमस्कार, मी संजय वजरेकर। शिक्षण कट्टामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आजचे दिनविशेष मी घेऊन येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज 18 तारीख आहे, 18 जुलै। 18 जुलै 1536 या दिवशी इंग्लंडने पोपची सद्दी संपल्याचा फतवा जाहीर केला। त्याचबरोबर आजच्या दिवशी म्हणजे 18 जुलै 1635 या दिवशी ब्रिटिश शास्त्रज्ञ रॉबर्ट हुक यांचा जन्म झाला। 18 जुलै 1848 या दिवशी ब्रिटिश क्रिकेटपटू डॉक्टर W.G. Grace यांचा जन्म झाला। 18 जुलै 1852 सालीच इंग्लंडने निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धत अवलंबली। 18 जुलै 1898 रोजी दक्षिण आफ्रिकेतील एक महान नेते आणि त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी झगडणारे आणि दक्षिण आफ्रिकेचे गांधीजी म्हणून ओळखले जाणारे नेल्सन मंडेला या महामानवाचा जन्म या दिवशी झाला। 18 जुलै 1925 या दिवशी जर्मनीचा सर्वे सर्वा ॲडॉल्फ हिटलर याने आपलं आत्मचरित्र माइंड काम हे पुस्तकाच्या रूपामध्ये प्रकाशित केलं। 18 जुलै 1949 या दिवशी ऑस्ट्रेलियाचा जगविख्यात फास्टर गोलंदाज डेनिस लिली यांचा जन्म। 18 जुलै 1865 या दिवशी रशियाचे जॉन 3 हे यान अंतराळात। 18 जुलै 1966 या दिवशी अमेरिकेचे जेमिनी 10 हे यान अंतराळात प्रक्षेपित। 18 जुलै 1977 या दिवशी व्हिएतनाम या राष्ट्राने संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रवेश केला। 18 जुलै 1982 या दिवशी बॉलिवूडची देशी गर्ल प्रियांका चोपडा हिचा जन्म। 18 जुलै 2012 या दिवशी हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांचं निधन झालं। आपला सर्वांना माहितीच असेल, जुन्या पिढीतल्या लोकांना विशेषतः 70चं दशक हे राजेश खन्नांनी गाजवलेलं होतं। अनेक एका पाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट राजेश खन्नांनी दिले होते आणि आपल्या जिवंतपणेच दंतकथा बनलेला अभिनेता अशी राजेश खन्नाची ओळख होती। 18 जुलै 2015 या दिवशी सौदी अरेबियन सरकारने ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित असणाऱ्या 431 लोकांना अटक केली। 18 जुलै 2016 या दिवशी भाजप खासदार नवजोत सिद्धू यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला। 18 जुलै 2018 या दिवशी शबरीमल मंदिराचे दरवाजे आणि विशेषतः प्रार्थनेच्या वेळेस पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही हक्क देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आणि या निर्णयामुळे मोठी खळबळ त्यावेळेस माजलेली होती। तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या अन्य घटना। आता आपण पाहणार आहोत एक मुख्य घटना। आजचा जो दिवस आहे म्हणजे 18 जुलै 1857 या दिवशी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली। आपल्या सर्वांना माहितीच आहे, आपल्या देशावर इंग्रजांचं आगमन झालं। एक लक्षात घ्या, इंग्रजांचं आगमन झालं म्हणजे आपल्यावरती 1857चा उठाव आणि ते बंड मोडेपर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं। म्हणजे थेट ब्रिटिश पार्लिमेंटचं आपल्यावर राज्य नव्हतं, एक कंपनी आपल्यावर राज्य करत होती। कंपनी दुष्ट होती, जुलमी होती, सगळं जरी आपण मान्य केलं तरी काही गोष्टी मात्र या कंपनी सरकारला खरोखर मानल्या पाहिजेत। ते म्हणजे ब्रिटिशांनी आपल्या लोकांना आधुनिक पद्धतीचं शिक्षण देण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय घेण्यामागं कदाचित स्वार्थ असू शकतो। त्याचं कारण असं की एवढा मोठा देश त्यांनी जिंकलेला होता आणि या देशाचा कारभार चालवण्यासाठी त्यांना इंग्रजी भाषा जाणणारा एक वर्ग तयार करायचा होता। मग त्यावेळेस सुद्धा इंग्रजांमध्ये 2 मतं पडलेली होती की यांना इंग्रजी भाषा शिकवली ते शाने होतील, आधुनिकतेकडे वळतील आणि उद्या आपल्याकडे ना स्वातंत्र्य मागतील। पण दुसरा वर्ग असा होता की त्यांनी सांगितलं की आपण यांना इंग्रजी भाषा शिकू पण यांना अशा पद्धतीची इंग्रजी भाषा शिकू की शिकून शाने गाढवू होतील, थोडक्यात हे इंग्रजी सत्तेचे गुणगान गातील आणि आपल्याला जे या देशामध्ये राज्यकारभार करण्यासाठी जी कारकुनांची फौज तयार करायची आहे त्या कारकुनांचे कारखाने आपण या ठिकाणी निर्माण करू। आणि म्हणून 1835 साली मॅकेलोने हा प्रस्ताव मांडला आणि भारतीयांना शिक्षण द्यायचं असं ठरलं। बघा, हा काळ अव्वल इंग्रजी काळ होता। अव्वल इंग्रजी काळ म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं, ब्रिटिश पार्लमेंटचं नाही। एका गोष्टीचं इंग्रजांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की 1857चा उठाव चालू असताना, एकीकडे इंग्रजी सत्ता या देशातून हद्दपार होत असताना, इंग्रज त्यांच्या कागदावरचा अजेंडा ठामपणे मांडत असत आणि 1857च्या सुमारास
कोलकाता, मद्रास आणि 18 जुलै 1857 या दिवशी मुंबईत मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. तो हा ऐतिहासिक दिवस. आता सुरुवातीला जेव्हा याची स्थापना झाली तर पहिली 5-15 किमान 18 वर्ष झाले याला स्वतःची इमारत अशी नव्हती. टाउन हॉलमध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. पुढे स्वतंत्रपणे ह्याच्यासाठी एक इमारत असावी असा ब्रिटिश प्रशासनाने निर्णय घेतला. तोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य गेलेलं होतं, ब्रिटिश पार्लमेंटचं आपल्यावरती राज्य आलेलं होतं. सी एस टी स्टेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तिथून एक 15-20 मिनिटाच्या अंतरावर जे राजाबाई टॉवर आहे, ते राजाबाई टॉवर म्हणजे आजची मुंबई विद्यापीठाची वास्तू, जिला 100 वर्षाहून अधिक काळ इतिहास आहे आणि जी हेरिटेजमध्ये गणली जाते, तिथेच विद्यापीठाचं आजही ऑफिस आहे. ते ऑफिस जरी 5-15 वर्षांनी उभारलं गेलं असलं तरी 18 जुलै 1857 ही मुंबई विद्यापीठाची स्थापना होती. मुंबई विद्यापीठाची स्थापना झाल्यावरती मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलपती म्हणून मुंबईचे गव्हर्नर एल्फिस्टन साहेब यांची निवड करण्यात आली आणि कुलगुरू म्हणून मुंबई सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यार्डले यांची निवड करण्यात आली. 1859 साली विद्यापीठातर्फे पहिली मॅट्रिक्युलेशनची परीक्षा घेण्यात आली. त्याच्यामध्ये 122 विद्यार्थी बसलेले होते. 22 मुले त्याच्यामध्ये पास झाली. त्यातील 15 मुले 1861 साली झालेल्या प्रथम वर्ष कला परीक्षेत बसलेली होती आणि त्यापैकी फक्त 4 विद्यार्थी 1865 साली अंतिम परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. ते 4 विद्यार्थी म्हणजे रानडे, बागवे, तेलंग आणि वामन मोड. यावरून तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेचा अभ्यासक्रम हा किती कठीण होता. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि देशाला स्वातंत्र्य मिळून झाल्यानंतर 1948 साली माध्यमिक शालांत परीक्षा कायदा होईपर्यंत मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षा या मुंबई विद्यापीठातर्फेच घेतल्या जात असत. मुंबई विद्यापीठ आज भारतातलं एक अव्वल असं नावलौकिक संपादन करणारं विद्यापीठ आहे. महाराष्ट्रात तर ते प्रथम क्रमांकावर आहे. विद्यापीठात काळाला अनुसरून अनेक नवीन नवीन कोर्स विद्यापीठाने सुरू केलेले आहेत. याचबरोबर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी अनेक मान्यवरांची आणि ख्यातनाम अशा व्यक्तींची नेमणूक झालेली आहेत. नावं घ्यायची झाल्यास डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती छगला, प्राचार्य राम जोशी अशा नामवंतांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषवलेले आहे. आज मुंबई विद्यापीठाचा नावलौकिक इतका मोठा आहे की देश परदेशातली लोक तिथे शिकायला येतात आणि अभिमानाने सांगतात की आम्ही मुंबई विद्यापीठातून पदवी घेतलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.